आज अयोध्या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. 8 मार्च रोजी मध्यस्थी प्रक्रियेचा आदेश दिल्यानंतर पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतीये. राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वादावरती तोडग्यासाठी कोर्टाने 3 सदस्यीय पॅनलची स्थापना केली. तर आज 6व्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. याआधी दिग्गजांच्या प्रचारसभांचा धडाका पाहायला मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणा हिमाचल आणि पंजाबमध्ये सभा घेणार आहेत. तर राहुल गांधी यांची हिमाचल आणि पंजाबच्या चंदीगडमध्ये सभा होतीये. तर प्रियंका गांधी आणि अमित शहा यांची सुद्धा सभा होणार आहे. काँग्रेसशी आज मुंबईतल्या टिळकनगरमध्ये महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काही नेते आणि काही आमदारांवरती कारवाई होण्याची शक्यता आहे. नेमकी कोणावरती कारवाई होईल याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर इकडे विदर्भामध्ये उष्णतेचा कहर पाहायला मिळतोय. विदर्भामध्ये पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भात तापमानाचा पारा वाढणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना रंगणार आहे. तसंच या सामन्यातील विजेता संघ रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध जेतेपदासाठी भिडणार आहे.